हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुवर्णास कोचिंग। सुवर्णास कोचिंगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी रोजच ग्रामरचे नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ समोर घेऊन येत आहे। तर आज आपण नोसनर ध्यान हे पाहणार आहे। हा ग्रामरचा खूप महत्त्वाचा भाग आहे। हे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये 10वी 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा उपयोगी पडेल। तर चला तर आपण मग सुरुवात करूया। नोसनर ध्यान याचा वापर कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नोसनर ध्यानचे काही नियम आहेत ते जाणून घ्यायचे आहेत। पहिला नियम आहे, वाक्याच्या सुरुवातीला असलेले ॲज सून ॲज काढून नोसनर ध्यान घ्यावे। सेंटेन्समध्ये जर वाक्याच्या सुरुवातीला किंवा सेंटेन्समध्ये जर ॲज सून ॲज असेल तर ते ॲज सून ॲज काढून आपल्याला नोसनर ध्यान घ्यावे लागणार आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे, टू डूच्या रूपाचा वापर करावा। टू डू नसेल तर टू बी किंवा टू हॅवच्या रूपाचा वापर करावा। वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये आपल्याला ॲज सून ॲज काढून नोसनर ध्यान घ्यायचे आहे, त्यानंतर टू डूच्या रूपाचा वापर करायचा आहे, आणि टू डूचं रूप नसेल तर टू बीच्या किंवा टू हॅवच्या रूपाचा वापर आपल्याला करायचा आहे। त्यानंतर तिसरा नियम आहे, वाक्यामध्ये जी क्रिया सुरुवातीला घडत असेल ते वाक्य पहिले लिहावे। वाक्याच्या सुरुवातीला जी क्रिया सुरुवातीला घडत असेल ते वाक्य पहिले लिहावे। त्यानंतर चौथा नियम आहे, त्यानंतर पहिले वाक्य लिहावे। त्यानंतर पहिले वाक्य लिहावे। त्यानंतर पाचवा नियम आहे, पहिले वाक्य लिहिल्यानंतर ध्यानने दुसरे वाक्य जोडावे। पहिले वाक्य लिहिल्यानंतर ध्यान या वर्डने दुसरे वाक्य जोडावे। त्यानंतर सर्वात शेवटचा आणि 6 नंबरचा नियम आहे, वाक्यातील ॲज सून ॲज, व्हॅन, सडनली, इन्स्टंटली, इमिडिएटली अशी शब्द काढून टाकावी। वाक्यातली ॲज सून ॲज, व्हॅन, सडनली, इन्स्टंटली, इमिडिएटली अशी शब्द काढून टाकावी। तर अशा प्रकारे आपण नोसनर ध्यानचे नियम पाहिलेले आहेत। तर यानंतर आपण नोसनर ध्यानचा वापर सेंटेन्समध्ये कुठे आणि कसा करायचा हे पाहून घेऊया। त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल घ्यावे लागतील, ते एक्झाम्पल आपण पाहणार आहे। त्यानंतर आता आपण काही नोसनर ध्यानचे एक्झाम्पल पाहून घेणार आहे। एक्झाम्पल पाहिल्यानंतर आपल्याला नोसनर ध्यानचा वापर कसा आणि कुठे करायचा हे आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल। चला तर मग सुरू करूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे, ॲज सून ॲज ही एंटर द हाऊस द फोन स्टार्टेड द रिंगिंग। ॲज सून ॲज ही एंटर द हाऊस द फोन स्टार्टेड द रिंगिंग। तर आपल्याला पहिल्या नियमाप्रमाणे सांगितलं आहे की जर सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज असेल तर ते रिमूव्ह करून म्हणजे ते काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला नोसनर घ्यायचं आहे। तर आपण सेंटेन्समध्ये नोसनर घेतलेलं आहे। त्यानंतर डीड या टू डूच्या रूपाचा वापर केलेला आहे। आणि डीड आपण इथं का घेतलेला आहे तर सेंटेन्समध्ये जे एंटर आहे, जे वर्ब आहे, हे पास्ट टेन्समध्ये होतं, त्यामुळे आपण या ठिकाणी डीडचा वापर केलेला आहे। त्यानंतर ही एंटर्ड आणि एंटरचा जो ईडी लागला होता जे पास्ट टेन्समध्ये होतं ते आपण या ठिकाणी आता एंटर केलेलं आहे। द हाऊस, नो सुनर डीड ही एंटर द हाऊस। या ठिकाणी एंटरचा डीड ईडी काढून आपण या ठिकाणी टू डूच्या रूपामध्ये वापरलेला आहे, म्हणून नो सुनर डीड ही एंटर द हाऊस। त्यानंतर हाऊसनंतर जो कॉमा आहे तो आपण काढून टाकून त्या ठिकाणी दॅनचा वापर केलेला आहे। दॅन द फोन स्टार्टेड रिंगिंग। आपल्याला दुसरं सेंटेन्स जे दुसरं वाक्य जे आहे ते दॅनने जोडायचं होतं, त्यामुळे आपण तो कॉमा काढून ह्या ठिकाणी हे दुसरं सेंटेन्स दॅनने जोडलेलं आहे, म्हणून नो सुनर डीड ही एंटर द हाऊस दॅन द फोन स्टार्टेड रिंगिंग। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, When we studied hard, we got good marks. When we studied hard, we got good marks. यामध्ये सुद्धा सेम या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटच्या लास्ट नियमामध्ये सांगितलं होतं की सडनली, इन्स्टंटली, इमिडिएटली, वेन, ॲज सून ॲज असे शब्द रिमूव्ह करून काढून टाकून त्या ठिकाणी आपल्याला नोसनर घ्यायचं आहे। तर आपण हा जो वेन आहे हा काढून त्या ठिकाणी नोसनर घेतलेला आहे। नो सुनर डीड या ठिकाणी सुद्धा या स्टडीडला हा पास्ट टेन्स होता, म्हणून आपण या ठिकाणी डीड या टू डूच्या रूपाचा वापर केलेला आहे। नो सुनर डीड वी स्टडी हार्ड दॅन वी गॉट गुड मार्क्स। पुन्हा एकदा सांगते, वेन काढून नो सुनर घेतलेला आहे। त्यानंतर स्टडीड हे पास्ट टेन्स होतं, म्हणून आपण या ठिकाणी डीड या टू डूच्या रूपाचा वापर केलेला आहे। त्यानंतर वी स्टडी हार्ड आणि हा कॉमा काढून या ठिकाणी दुसरं सेंटेन्स आपण दॅनने जोडलेला आहे। दॅन वी गॉट गुड मार्क्स। नो सुनर डीड वी स्टडी हार्ड
देन वी गॉट गुड मार्क्स. त्यानंतर तिसरे एक्झाम्पल आहे, आय विल मेक अनाउन्समेंट ॲज सून ॲज आय रीच द ऑफिस. आय विल मेक अनाउन्समेंट ॲज सून ॲज आय रीच द ऑफिस. तर आपल्याला सर्वप्रथम नो सुनर घ्यायचं आहे. नो सुनर, त्यानंतर जे सेंटेन्स आपण, जे क्रिया सुरुवातीला घडत आहे ते सेंटेन्स आपण पहिले घेणार आहे. तर जे लास्टवालं, जे सेकंडवालं सेंटेन्स आहे ती क्रिया या सेंटेन्समध्ये पहिले घडत आहे. आय रीच द ऑफिस, म्हणून या ठिकाणी जो रीच आहे, जो व्हर्ब आहे, हा व्ही वन आहे. मतलब म्हणजे व्हर्बचं क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणून आपण या ठिकाणी टू डूच्या रूपाचा वापर केलेला आहे, डूच्या रूपाचा वापर केलेला आहे. नो सुनर डू आय रीच द ऑफिस, त्यानंतर जो कॉमा होता तो काढून आपण या ठिकाणी दॅन घेतलेला आहे. दॅनने हे दुसरं सेंटेन्स जोडायचं आहे. दॅन आय विल मेक अनाउन्समेंट. नो सुनर डू आय रीच द ऑफिस दॅन आय विल मेक अनाउन्समेंट. सर्वप्रथम आपल्याला नो सुनर घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे सेंटेन्स, जे क्रिया सुरुवातीला होत असेल ते सेंटेन्स घ्यायचं आहे. आणि त्या सेंटेन्समध्ये आपल्याला व्हर्ब हे कोणत्या रूपामध्ये आहे, की प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे, ते पाहून आपल्याला या ठिकाणी टू बीच्या, टू डूच्या रूपाचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी रीच हे व्ही वन मतलब व्हर्बचं पहिलं रूप होतं, म्हणून आपण या ठिकाणी डू घेतलेलं आहे. त्यानंतर आय रीच द ऑफिस, त्यानंतर दॅन, दॅनने दोन सेंटेन्स जोडलेला आहे. दॅन आय विल मेक अनाउन्समेंट. त्यानंतर चौथं सेंटेन्स आहे, ॲज सून ॲज अ मॅन गिव्ज ऑफ अँगर ही इज फुल ऑफ पीस. ॲज सून ॲज अ मॅन गिव्ज ऑफ अँगर ही इज फुल ऑफ पीस. या सेंटेन्समध्ये सुद्धा आपल्याला ॲज सून ॲज हे काढून टाकून, रिमूव्ह करून त्या ठिकाणी नो सुनर घ्यायचं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बचं कोणतं रूप आहे ते पाहून आपल्याला या ठिकाणी टू बीच्या या टू डूच्या रूपाचा वापर करायचा आहे. तर यामध्ये अ मॅन गिव्ज अप अँगर हे सेंटेन्स सुरुवातीला येणार आहे. यामध्ये जे व्हर्ब आहे याला हे गिव्ज म्हणजे ह्या गिव्जचं याच्या ऐवजी आपल्याला इथं डज घ्यायचं आहे. नो सुनर डज अ मॅन गिव्ज अप अँगर, त्यानंतर कॉमा जो आहे तो कॉमा काढून टाकून दॅन घ्यायचं आहे, ही इज फुल ऑफ पीस. नो सुनर डज अ मॅन गिव अप अँगर दॅन ही इज फुल ऑफ पीस. या सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज काढून नो सुनर घेतलेला आहे. त्यानंतर गिव्ज हे जे व्हर्ब होतं, या व्हर्बचं आपण या ठिकाणी डज घेतलेलं आहे. त्यानंतर अ मॅन गिव अप अँगर हा येस आपण डजमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे जो व्हर्बमध्ये जो येस आहे तो काढून टाकलेला आहे. अँगर त्यानंतर जो कॉमा काढून त्या ठिकाणी दॅन घेतलेला आहे, त्या दॅनने सेंटेन्स जोडलेला आहे. आणि शेवटी जे सेंटेन्स आहे, ही इज फुल ऑफ पीस आणि फुल स्टॉप. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये नो सुनर दॅनचा वापर कुठे आणि कसा करायचा हे शिकलेला हो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.